Hello students, a very good morning to all of you. Now students, from the yesterday we have started a new poem, that is Invictus. Now Invictus means what? Unbeatable, the one who will not give up. The one who will not give up. म्हणजे आपण पोयम कालपासून स्टार्ट केलेली आहे इनविक्टस. इनविक्टस म्हणजे अनबिटेबल, ज्याला कोणीही हरवू शकत नाही असा, किंवा जो कधीही हार मानत नाही असा. नाव इनविक्टस इज अ लॅटिन वर्ड, वी हॅव यस्टरडे सीन. अँड यस्टरडे वी हॅव सीन दिस पोयम इज रिटन बाय विल्यम अर्नेस्ट हेनली. William Ernest Henley, and at the time he wrote the poem, that time he is going to be operate and his leg was going to be cut because of some disease. त्यांना काही आजार जडला होता, त्या आजारामुळे त्यांचा पाय कापला जाणार होता. त्यावेळी दवाखान्यात असताना, ऑपरेशनला जायच्या वेळी त्यांनी ही पोयम लिहिलेली आहे. यस्टरडे वी हॅव सीन दॅट ही रोट इन टू स्टांजाज दॅट एव्हरीथिंग अराउंड टू मी इज डार्कन, बट देन ऑल्सो आय थँकफुल टू गॉड बिकॉज ही हॅज गिव्हन मी सच अ unconquerable soul. Because of that I can face any problem. Then he said, I am like in a trap and everything around us is darkened. I am like in a trap and but then also I never cried. I faced that problems and I never bowed in front of the problem. मी कधीही कोणत्याही माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या घटनेमुळे, म्हणजे येणाऱ्या प्रॉब्लेमपुढे मी कधीही झुकलेलो नाही. मला पूर्ण अंधार, माझ्या अशी परिस्थिती आहे की माझ्या चारी बाजूला मला अंधाराने घेरल्यासारखं आहे, मी एखाद्या जाळ्यात अडकल्यासारखं आहे, परंतु तरीसुद्धा आय एम नेवर गिव्ह अप, मी माघार घेत नाही. नाव लेट सी द थर्ड स्टांजा. Beyond this place of wrath and tears. Beyond म्हणजे नंतर, म्हणजे आता माझी जी काय आत्ता परिस्थिती आहे. Beyond this place of wrath and tears, या जागेच्या नंतर पुढे काय असणार आहे, तर wrath म्हणजे angriness, anger, angriness किंवा anger, wrath means म्हणजे राग, राग असणार आहे. Tears म्हणजे रडणं असणार आहे. Looms, but the horror of the shade. बट हे सगळं असून सुद्धा मी कधीही घाबरणार नाही. अँड ॲट द मिनॅक ऑफ द इयर अँड ॲट द लास्ट. मिनॅक म्हणजे थोडक्यात आपण हिसाब किताब जो म्हणतो, म्हणजे ॲट द लास्ट वेन द टाईम ऑफ मिनॅक, म्हणजे शेवटी, सगळ्याच्या शेवटी माझ्या कर्माची किंवा माझ्या कर्माचं मोजमाप केलं जाईल किंवा हिसाब किताब केला जाईल, त्यावेळेला finds that shall find me unafraid. आणि माझी ही इतकी परिस्थिती हालाखीची असताना I will not be afraid. And at the end of year, म्हणजे अगदी सगळ्याच्या शेवटी, at the end of year म्हणजे इथं याचा अर्थ घ्यायचा आहे at the end of everything, म्हणजे सगळ्यात शेवटी जेव्हा माझ्या पूर्ण आयुष्यातील कर्माची हिसाब किताब निघेल, त्यावेळेला आय विल फाइंड टू बी अनअफ्रेड, त्यावेळेस मी एक न घाबरणारा म्हणून सिद्ध होईल. नाव लास्ट स्टांजा. इट मॅटर्स नाव हाऊ स्ट्रेट द गेट, हाऊ चार्ज विथ पनिशमेंट द स्क्रोल. इट मॅटर्स नाव हाऊ स्ट्रेट द गेट, म्हणजे गेट म्हणजे थोडक्यात एखादं गोल, म्हणजे गोल म्हणजे एखादं ध्येय. गेट म्हणजे थोडक्यात ध्येय, म्हणजे त्या ध्येयाकडे जाणाराचा रस्ता जो आहे, आय डोंट नो दॅट इज क्रुकेड ऑर स्ट्रेट, म्हणजे त्या ध्येयाकडे जाणारा रस्ता हा नक्कीच सरळ नाही आहे, तो कदाचित वळणाचा असेल किंवा सरळ देखील असेल. अँड नो मॅटर्स म्हणजे त्याला काहीही, मला त्याचा काहीही फरक पडत नाही, तो रस्ता कसाही असो. हाव चार्ज विथ पनिशमेंट द स्क्रोल, आणि तिथे पोचल्यानंतर मी हाव चार्ज विथ पनिशमेंट द स्क्रोल, आणि तिथं पोचल्यानंतर मला काहीही मिळू देत, पनिशमेंट मिळू देत, रिवॉर्ड मिळू देत, व्हॉट एव्हर द चार्ज. चार्ज म्हणजे माझ्यावरती थोपणे किंवा देणे. आय एम द मास्टर ऑफ माय फेट. फेट म्हणजे नशीब, म्हणजे तिथे शेवटी पोचल्या, गेट म्हणजे मी जिथे पोचायचे, तिथे पोचल्यानंतर त्या वळणाच्या रस्त्याने किंवा सरळ रस्त्याने मी तिथे पोचल्यानंतर आय एम द मास्टर ऑफ माय फेट, मी माझ्या नशिबाचा मालक असेल. आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल. सोल म्हणजे आत्मा, आणि मी माझ्या नशिबाचा कॅप्टन असेल,
शिव नशिबाचा मास्टर असेल शिवाय आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल आणि शिवाय मी माझ्या आत्म्याचा कॅप्टन देखील असेल आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल आय एम द मास्टर ऑफ माय फेट मीन्स द पोएट इज टेलिंग दॅट एनीथिंग विल बी हॅपन इन माय लाईफ आय विल नॉट अफ्रेड म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये कितीही हालाकीची परिस्थिती येऊ देत मी घाबरणार नाही म्हणजे माझा अगदी आता पाय तुटायची वेळ आलेली आहे माहीत नाही मी किती दिवस जगेन पण जेव्हा मी मरेन तेव्हा माझ्या जेव्हा आयुष्यातील पूर्ण सगळा कच्चा चिठ्ठा निघेल माझ्या आयुष्यातील कर्मांचा त्यावेळी मी नक्कीच तिथे न घाबरणारा आहे असं दिसून येईल आय एम द मास्टर अँड आय एम द कॅप्टन ऑफ माय सोल अँड फेट मी माझ्या नशिबाचा आणि आत्म्याचा कॅप्टन आणि मास्टर आहे नाव द समरी ऑर द मॉरल ऑफ द पोयम इज एनीथिंग हॅपन्स इन अर लाईफ वी शुड नॉट अफ्रेड वी शुड फेस एनी प्रॉब्लेम विथ करेज अँड एनीथिंग विल हॅपन इन अर लाईफ वी शुड फेस दॅट प्रॉब्लेम ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम विथ करेज सो दॅट अँड ॲट द एंड ऑफ अवर लाईफ वी शुड बी अ वी शुड फाइंड दॅट वी वा ब्रेव म्हणजे याचा थोडक्यात समरी काय की आपल्या आयुष्यामध्ये काहीही होऊ देत आपण प्रत्येक गोष्टीला धैर्याने सामोरे गेलं पाहिजे आणि ॲट द एंड वी शुड फाइंड अवर सेल्फ टू बी अनअफ्रेड आणि शेवटी आपण स्वतःला शेवटी म्हणजे आपल्या मृत्यूनंतर असेल किंवा सगळ्या प्रॉब्लेमच्या शेवटी आपण जेव्हा आपल्या स्वतःकडे बघू त्यावेळेस आपण स्वतः एक अनअफ्रेड आहे म्हणजे न घाबरणारा आहे असं साबित केलं पाहिजे नाव वी हॅव टू फेस ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम विथ करेज दॅट इज द मॉरल ओके अँड इन समरी यू कॅन राईट यू दॅट द पोएट what tells in first stanza poet what tells in second stanza and poet what tells in third and fourth stanza in two or three lines like in first stanza poet is telling that everything around us if there is darkness then also we should not be afraid of problems we should be thankful to God about giving us such a inconquerable soul then in the second stanza poet is telling that the circumstances is like I am in a fetch or I am in a trap but then also I should not cry I have to face that problem with courage then we should not bow in front of the problem we should face them then in third stanza poet is telling that beyond the life beyond this place whenever I face to anyone I should be face them with unafraidness And in fourth stanza, he is telling that at the end of my life, I will be a captain and master of my soul and mind. That things you have to write in a summary of poem. Now here we have done with our poem. Read the poem very carefully and solve the English workshop also. Thank you.